गरिबांची पोटपूजा, मध्यम वर्गीयांचं फावल्या वेळेतलं उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचं खाणं असलेला वडापाव आता चक्क 20 रुपयांवर पोहोचलाय. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्यात, तसंच सिलेंडरच्या दरातही वाढ झालीय. त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवर झालाय. वडापावचे दर थेट 5 ते 7 रुपयांनी वाढवण्यात आलेत. सध्या गाडीवर 12 रुपयांनी मिळणारा वडापाव 15 रुपयांवर पोहोचलाय. भजी प्लेटचे दरही 4 ते 5 रुपयांनी वाढले आहेत. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं खाद्य वडापाव महागलं आहे. थेट 7 रुपयांनी वडापावचे दर वाढले आहेत. तर रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे वडापावचे दरही महागले आहेत, कारण तेल प्रचंड महागले, सिलेंडरच्या दरातही वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम वडापावच्या दरावर सुद्धा झालेला आहे. वडापावही आता 15 ते 20 रुपयांवर पोहोचलेला आहे. गाडीवर 12 रुपयांना मिळणारा वडापाव आता 15 रुपयांवर गेला आहे. तर हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही वडापाव खाणार असेल तर तिथे मग मात्र तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या रशिया युक्रेनच्या युद्धामुळे अनेक वस्तू महागत आहेत आणि त्या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.